Hello friends, today we are going to discuss about one of the interesting lesson, that is 2.4 of 8th class. Title of the lesson is Excuses, in bracket a skit. It means whenever we just try to know the Marathi meaning of excuses, at that time we recall and remember the words excuse. Excuse manje kshama asha karne asha prakarcha ek word hoto, ani excuses here used as a noun and the meaning of this words sabab kiwa sababi. Excuses means sababi. Remember one thing, ek lakshat ya, the excuse ha shabd jeva verb bhanun apan use karto, tyavela meaning of excuse is kshama karne. And whenever we use the excuse as a noun in the sentence, the meaning of that excuse is sabab. Okay, here is a plural form of excuse, excuses. Okay, manje sababi. And in bracket a skit, skit manje prahasan. What is the Marathi meaning of skit? Prahasan. It means what we can say that when we think about this lessons, at that time we come to know that this lesson is in drama forms. Manje it is a drama, he natak hai. Ani ya natka cha swarupatla ha lesson apla asa hai. So firstly we should have to know the name of the characters. There are two characters in this lesson. One is Ritesh, who is a school student, and another is Mistress Sen, his class teacher. Mistress Sen ya jeta tya ya Ritesh cha class teacher hai. Ritesh jo hai to shaale matla ek mulka hai. Okay, these are the two characters in this play or in this lesson. Ya natka madhe kiwa ya patha madhe don main characters hai, tya characters naav hai Ritesh ani tyacha teacher cha naav hai Mistress Sen. Scene first, a classroom. सीन मध्ये सुरुवातीला जो दृश्य आहे ते क्लासरूम मधला दृश्य आहे, वर्गखोळी मधला दृश्य आहे. रितेश सेड, रितेश म्हणाला मैं कम इन मॅडम. रितेश म्हणाला मॅडम आत येऊ का. मिस्ट्रेस सेन सेड, सेन मॅडम म्हणाल्या नाव डोंट यू थिंक यू आर अर्ली. इट मीन्स वेन द रितेश सेड मे आय कम इन मॅडम, जेव्हा रितेश म्हणला की मॅडम मी आत येऊ का, त्यावेळा मैडम सेन म्हणाल्या की सेन मैडम म्हणाल्या नाउ आता डोंट यू थिंक्स यू आर अर्ली, तुला असं वाटत नाही का की तू खूप लवकर आला. रितेश सेड पॅडॉन मॅम, रितेश म्हणाला की मॅम मला थोडं माफ करा. मिस्ट्रेस सेन सेड आय मीन फॉर द सेकंड पिरियड यू आर टू अर्ली फॉर द सेकंड पिरियड. मॅडम म्हणाल्या अरे मला तसं म्हणायचं नाही, मला असं म्हणायचं की दुसऱ्या पिरियडसाठी तू खूप लवकर आला. यू आर टू अर्लियर टू द सेकंड पिरियड, मला असं म्हणायचं दुसऱ्या पिरियडसाठी तू खूप लवकर आला. रितेश सेड आय एम सो सॉरी मॅम. रितेश म्हणाला मॅडम मला खूप माफ करा तुम्ही. आय एम रिअली सॉरी, मला खरंच तुम्ही माफ करा. आय स्टार्टेड वेरी इन टाइम फ्रॉम रूम, घरून मी अगदी वेळेवर निघलो. यू वॉन्ट बिलीव व्हॉट हॅपन, यू वोंट बिलीव, तुमचा विश्वास बसणार नाही मॅडम. व्हॉट हॅपन, काय घडलं त्याच्यावर. मिस्ट्रेस सेन सेड, सेन मॅडम म्हणाल्या विल सी, आपण बघू आता. लेट्स हिअर द स्टोरी फर्स्ट, चला पहिल्यांदा आता याची कथा आपण ऐकू. व्हॉट्स हॅपन, काय घडलं. नथिंग शॉर्ट ऑफ अन अर्थक्वेक, भूकंपापेक्षा तर काही कमी घडलं नसेल ना. अर्थक्वेक म्हणजे भूकंप, नथिंग शॉर्ट ऑफ म्हणजे त्यापेक्षा कमी नाही, म्हणजे भूकंपापेक्षा काही कमी घडलं नसेल ना. आय एम शुअर, मला खात्री आहे की भूकंपापेक्षा काही कमी घडलं नसेल. रितेश सेड नो मॅम रिअली, मॅडम खरंच तसं नाही आहे. मॅम ऑनेस्टली, मॅम प्रामाणिकपणे सांगतो मॅडम तसं नाही आहे. मिस्ट्रेस सेन सेड गो हेड्स, गो हेड्स. मॅडम म्हणाल्या समोर सांग काय झालं ते, सॉरी वगैरे म्हणू नको, समोर काय झालं ते सांग. रितेश सेड आय वॉज वॉकिंग टू स्कूल ॲज युजुअल, नेहमीप्रमाणे मी शाळेमध्ये चालत येत होतो. आय वॉज हाफ वे डाऊन द नॅरो लेन, नॅरो लेनपर्यंत मी अगदी रस्त्याच्या अर्ध्या मध्यापर्यंत मी आलो होतो, अर्ध्या ठिकाणापर्यंत आलो होतो. दॅट लेड्स टू द मार्केट्स, की जो मार्केटकडे रोड जातो की नाही त्या रोडपर्यंत मी आलो होतो. सडनली, अचानक आय हर्ड अ स्क्रीम फ्रॉम द मेन रोड्स, त्यावेळेला अचानक मेन रोडवरनं मी किंचाळण्याचा आवाज ऐकला. मिस्ट्रेस सेन सेड अँड अकोर्स, आणि अर्थात यू हॅड टू इन्व्हेस्टिगेट, अर्थात तू काय केलं, इन्व्हेस्टिगेट केलं. इन्व्हेस्टिगेट म्हणजे शोध घेतला तू नेमकं की नेमकं काय झालं. रितेश सेड यस मॅडम, रितेश म्हणाला हो मॅडम. आय हॅड टू फाइंड आउट इट सम वन नीडेड हेल्प, मी बघितलं की कुणाला तरी माझ्या मदतीची आवश्यकता आहे, नीडेड हेल्प, मदतीची पाहिजेच होती. अँड आय शुअर इनफ, मी खात्री करून घेतली. देअर वॉज धिस पर्सन लाईंग नियर द पेमेंट, मी खात्री करून घेतली की त्या पेमेंटच्या जवळ जो मनुष्य, पेमेंट म्हणजे काय, फुटपाथ,
आता जो का साइड का रोड पेवमेंट म्हणतात आपण त्याला पादचारी असं म्हणतो आपण तो पेमेंट त्या ठिकाणी एक मनुष्य होता लाइंग नियर द पेमेंट की जो पेमेंटच्या नियर लाइंग पडलेला होता ही वॉज ग्रोनिंग विथ अ पेन आणि दुःखाने तो अगदी ग्रोन करत होता मौन करत होता त्याला काय म्हणू आपण कणत होता. मिस्टर सेन्स सेड सो यू टू हिम टू डॉक्टर जाधव म्हणजे तू त्याला यू टूक हिम टू डॉक्टर जाधव म्हणजे तू डॉक्टर जाधवाकडे त्याला त्यांना घेऊन गेला. रितेश सेड नो मॅडम तुम्हाला नाही मॅडम तसं नाही आय डिडंट गेट द चान्स मला तशी संधीच उपलब्ध झाली नाही. जस्ट ॲज आय रीच्ड दॅट मॅन जसं मी त्या माणसाजवळ पोहोचलो अनदर मॅन केम रनिंग आउट ऑफ द शॉप देअर त्या ठिकाणी एका दुकानामधनं एक मनुष्य त्या ठिकाणी धावत धावत आला विथ अ पॅकेट इन हिज हँड त्याच्या हातामध्ये एक पॅकेट होतं किंवा आपण त्याला काय म्हणून पॉकेट म्हणतो की ते पॅकेट होतं अँड द शॉपकीपर ऑल्सो रॅन आउट शाउटिंग आणि शॉपकीपर सुद्धा दुकानदार सुद्धा त्याच्या मागे ओरडत ओरडत आला होता. चोर चोर क्या छीन तुम्हाला चोर चोर क्या छीन. आफ्टर दॅट व्हॉट हॅपन वी विल सी इन टू द नेक्स्ट व्हिडिओ. फर्स्टली रिमेंबर थिंग्स तुम्ही जर या व्हिडिओ पाहताना नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. आता चोर चोर करत धावत आलेला जो काही शॉपकीपर आहे आणि नेमकं त्याच्यानंतर काय झालं ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. सर्वांना ऑल द बेस्ट.